मित्रांनो वेलकम टू द डे 178 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्टिन थिंग्स. कसे आहात तुम्ही? दुसरा दिवस आहे आमचा. आता आम्ही चाललेलो आहोत नाश्ता करायला. सो एक्साइटमेंट लेवल खूपच वरची आहे, कारण की बुर्ज खलीफा मधला नाश्ता, अरमानी हॉटेल मधला नाश्ता कसा आहे ते बघायचं आहे. करण पण येतोय, रोजी पण येतोय, आम्ही एकत्रच नाश्ता करणार आहोत. तू दूध अपडी करते चालूच आहेत का तुझी? तुला तुम्ही आलो आतमध्ये तर नव्हता. बाथरूम घालून खाली गेलो, बाथरूम घालून खाली गेलो ब्रेकफास्टला. ते बोलले एक्सक्यूज मी सर. बरा आहेस ना मित्रा? काय आहे तुझं, कुठे आपण? कॉन्शियन्स साठी नाही करणार तर काय करणार? अरे पण मार खायचे धंदे, कुणीच सुपरस्टार आहे का तू? बरोबर. काय बोलले ते मला इंग्लिश मध्ये सांग. काय बोलले इंग्लिश मध्ये? की सर बाथरूम नॉट अलाउड इन ब्रेकफास्ट. आणि अंडरवेअर तर तू घालत नाहीस तो मित्रा. त्यांना जर ते कळलं असतं ते पण असतं निघा. अरू त्याला काय बोलतात? ह्याला काय, वांग्याला काय बोलतात? इंग्लिश ब्रिंजल. भाई वांग्याला ब्रिंजल बोलतात. एक प्लान ब्रिंजल तिकडे बोलतात, इंडियामध्ये आहे ब्रिंजल ना. हो आहे इथेच. चिकन सॉसेस, बीफ, बेकन, 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 अंडा, काही वेगळाच प्रकार आज बघायला मिळाला आपल्याला. एक फरिट्टा फुल मदावास. अरे भाई इंडियन आहे, क्या बात आहे. सगळं घेतो बघ ना, सगळं घेतो बघ ना. पैसा वसूल करायची संपवतो. ब्रेकफास्ट संपवत होत नाही. काय चिकन बॉयचा काय भाई? मोमो सर गेले. मोमो सकाळी सकाळी टेबलवर जो असा लाईट पडला आहे असं एकदम सगळं ॲस्थेटिक वाटायला लागलं बघ ना. एकदम एव्हरीथिंग राईट. काय एव्हरीथिंग राईट? थँक यू गोसावी. फ्री होणार आहेत ना ऑफ कॅमेरा आता गोसावी बरोबर. करण हे होत नाही माप शॉट आहे. मस्त नाचव स्लो मो. लांब लांब लांब. ओ बाळी, ओ हो बाळी. एवढं नको, एवढं नको भाई, एवढं नको, एवढं नको. अरे खाली खाली भाई डॉल की टपरी की. एक टपली दे ना. कालपर्यंत तर रील खूप खुश होता याच्यावर. एक ब्लॉग स्विच कार्यक्रम. आयुष्यात कधी चहा पिला नाही आज. कारण की पैसा वसूल करायचा. Okay, मित्रांनो इट्स टाइम टू लीव दिस ब्युटिफुल रूम ऑफ बुर्ज खलीफा. एक दिवस राहिलो, खूप मजा आली. इथून आता निघायची वेळ आलेली आहे. चेकआउट पण आम्ही लेटचा मागितला आहे. 11:00 आधी निघायची बात आहे. मग एकदा शेवटची रूम बघून घ्या. खूप भारी आता माहीत नाही परत कधी राहू. राहू पण शकतो असं काही नाही, पण माहिती नाही आता. सो या नोटवरती रूम आपण सोडतो आहे. आता आपण करंटच्या रूममध्ये जाऊ. ते होते ग्रीन शूट करायचे, मग आपण बघू पुढे काय करायचं प्लॅन. करंटच्या रूमचा व्ह्यू पण भारी आहे, कारण भारीच आहे. कारण त्यांनी ते थोडं एक्स्ट्रापेक्षा पैसे देऊन ते वॉटर शो वगैरे. हे बघा पाणी पाणी. हा अख्खा दुबई मॉल आहे. म्हणजे हा अख्खा बेसिकली हा अख्खा दुबई मॉल. केवढा मोठा मॉल आहे बघा. भेंडी पायसा तुकडा पडतो. मला अजून आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा दुबईला आलेलो. आम्ही इकडे इकडे उभे राहून इकडे का तिकडे 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 कुठेतरी रील बनलेली बुर्ज खलीफाला बघून. सॉरी आता हां तिकडे सॉरी
इकडे 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 आम्ही उभे राहून रील बनवलेली मी आणि करांनी की बुर्ज खलिफा दिसतोय वगैरे आणि आम्ही ते पोहोचत होतो माळे वगैरे अशी रील होती आणि उद्याशी आज इधर से देख एक कमी ती माझ्याकडे माहिती नाही भाई बघ शोध पिझ्झा हटला आलो आम्ही पिझ्झा हटला जेवायला आणि इथून मग आपला मला सोट आपण निघायला पाहिजे अबुधाबीला निघू डायरेक्ट अबुधाबी निघूया आपण बेस्ट होऊन जाईल आला फॅन इंटरनॅशनल फॅन आलाय कारण तर लाईट सूर्य तर मागे आहे जी लाईट पडली आमच्या दोघांवर बघा काय बात आहे अशी एक्झिट असली पाहिजे बुर्ज खलिफा प्लॅनिंग मध्ये राहायची राहतोय अशी एक्झिट आहे लाईट चेहऱ्यावर पण सेक्सी चला टाइम टू से बाय बाय टू दिस बुर्ज खलिफा बाय मजा आली खूप भारी एक्सपिरियन्स होता खूप धमाल आली आता मुंबईला जायची बात आहे भाई बस झाला दुबई कंटा आला म्हणजे असं दोन चार दिवसांनी मला मुंबईची आठवणी येतेच येते काही झालं तरी मला मुंबई लागतंच भाई सो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की आम्ही आता जे पिझ्झा हटले गेलेलो ते जर तुम्ही इथे राहत असाल अरमानीमध्ये तर तुम्हाला ह्या हॉटेलमधनं स्पेशल ॲक्सेस आहे दुबई मॉलला कारण की ऑफकोर्स बुर्ज खलिफा दुबई मॉलच्याच कनेक्टेड आहे आणि आसपासच आहे आणि त्याच्यामुळे डिरेक्ट ॲक्सेस आहे तुम्हाला इनकेस जर तुमच्यापैकी कोण आलं किंवा असं असेल काही तर तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगून ठेवतो हे लोक सांगतीलच पण एक सांगून ठेवतो चलो एअरपोर्टच आला एअरपोर्ट परतीच्या प्रवासाला काय राहिलं नाही ना रे असं भीती का वाटते मला मरीन राहिलं चुकीचं गोसावी राहिलं तर राहू दे मी तर बोलतोय सोड राहू दे सो मित्रांनो फायनली आपली दुबई ट्रिप संपली आहे कसं वाटतंय छान वाटतं घरी जायचं घरी जाणार होतं फायनली तुला कसं वाटतंय छान वाटतं घरी चाललो कशी वाटली तुला ही ट्रिप ओव्हरऑल चांगली वाटली मजा आली तुमच्यावर हा तुमच्यावर खूप मजा आली तुझ्या आवाजात असं वाटत का तुमच्याबरोबर खूपच मजा आली अच्छा
आणि तुला नेक्स्ट लेवल मजा आली. बुर्ज मजा आली. एक्सपिरियन्स तुला कसं वाटलं कारण ही ट्रिप सगळं खोटं बोलतायत ही लोक मागून. जे काय झालंय ऑफ कॅमेरा खूप काही काही गोष्टी झाल्यात, बट काय बोलायचं आता ते असं असं करू आपण त्या गोष्टी नाही असतं पाणी टाक. ठीक आहे गोसावी करू पण समजून जावा कोण आहे तो इम्पोस्टर. सो मित्रांनो असा किस्सा झालेला आहे. पहिली गोष्ट तर म्हणजे दुबईवरनं निघालो ब्लॉग एडिट केला आणि डायरेक्ट झोपलोय मी आणि उठलोय केव्हा तेव्हा आमची लँडिंग एकदम दलिंदर आयुष्यातली घाणेरडी लँडिंग माझी झाली आहे. आज आयुष्यातली घाणेरडी लँडिंग आणि त्याच्यानंतर सगळं कसं घाणेरडे सिच्युएशन येत गेले अंगावर. ते बघा लँडिंग करताना प्लेन असा बिसा झाला आहे काहीतरी आलं आहे मध्ये प्लेनच्या खाली. सो ते म्हणले की वी हॅव हिट अ फॉरेन ऑब्जेक्ट आणि त्याच्यामुळे फ्रेंडचे ट्रेन बोलतोय फ्लाईटची काहीतरी लावडे लागले आहेत. ते म्हणले की ना एक्सपेक्ट अ 20 मिनिट डिले बिकॉज एक टोईंग कार येणार ती त्या प्लेनला खेचत बोर्ड करणार का वॉट एवर पार्क करणार बेसिकली तिथेच लावडे लागायला चालू झाले. तर झालं असं त्याच मला आलेली सूप तर हे लोक उठून पण देत नव्हते. सो आम्ही लँड झालो 1:50 आणि 2:55 आम्ही प्लेनमध्ये बसूनच होतो आणि ती टोईंग वगैरे करत होते आणि चालू होतं आणि ते सुसूला पण जाऊन देतं. लँड झाल्यानंतर लिटरली माझ्या लँडला मी कंट्रोल करून ठेवलेलं एवढी माझी वाट लागलेली आणि नंतर मग खाली आलो जसं उतरायला चालू झालो त्याच्यानंतर कळलं की खूप सारे ऑफिशियल्स आले टॉर्च बीच मारून खाली चेक करतायत पोलीसची गाडी आली बरंच काय 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 तिकडे चाललेलं. मग तिथून बस निघाली मध्ये आम्हाला बसवलं. बसमध्ये बसवल्यानंतर मला कळलं की आम्ही डोमेस्टिकलाच आलो आहे लँड नाही जे काय तिकडनं लावडं लागले ते डोमेस्टिकला झालेलं. तिथून तो बसनी आम्हाला कडेकडेनी 20 मिनिटं अजून इंटरनॅशनलला घेऊन आले आणि मग मी केली. तर असं सगळं एकत्र झाल्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला आहे. फ्लाईट डिले होऊन काय बोलतात फ्लाईट लँडनंतर 2 तास आम्ही एअरपोर्टला होतो काइंड ऑफ सगळं आटपून. आत्ता बॅगेजला पण थांबलो आहे. तसं ओव्हरऑलच फकॉल माहोल आणि फकॉल लावडे लागलेले आहेत. वर्स्ट लँडिंग ऑफ माय लाईफ. वर्स्ट म्हणजे लिटरली आम्ही सगळे उठलो आणि असं मला वाटलं की क्रॅश झाला पाहिजे. झोपेतून डायरेक्ट उठलो नाही असं साईडने काहीतरी वाकडा इकडा झाला त्यामुळे फाटली. आता खाली काय झालं काय माहिती नाही मला पण जे काय झालं व्यवस्थित झालं. काय कोणाला काय झालं नाही त्रास आणि दुखापत काय झाली नाही व्यवस्थित लँड झालो. आता वाजलेत 4 एवढं दमाला झालं आणि सगळ्यात चुत्याबामध्ये जागा था क्या जब. हाँ भाई क्या ऐसा था क्या वो हवे में ना ऐसा गया था क्या बात. लैंड करने से पहले भाई मैं तो सोया था तभी. लैंड करने से पहले ऐसे जा रहा है वो और जैसे उसने लैंड किया ना ये देखो ना मेरे पास है ये देखो क्या बात कर रहा है फुटेज है भाई एयर ड्रॉप कर व्लॉग में डालता हूं. सो मित्रांनो या नोटवरती आपली दुबई ट्रिप संपते एवढे सगळे डिफिकल्टीज नंतर आणि हीच ती वेळ हाच तो क्षण करून आपण हा व्लॉग पण इथे संपवूया कारण आता ऑलरेडी नवीन दिवस चालू झाला आहे बट हा व्लॉग इथेच संपायची वेळ आली. बॅक टू मुंबई आणि बॅक टू वर्कवाला आता सीन आहे.
बॅक टू वर्कपेक्षा मी असं म्हणेन की लग्नची रांग लागलेली आहे, सगळे पागा झालेले आहेत, एकामागोमाग लग्न करत लागले आहेत माझे सगळे मित्र. तीन चार मित्रांचं लग्न आहे आता लागोपाठ, खर्चच खर्च गिफ्टच्या मागे. दोन गिफ्ट आता या ड्युटी फ्रीलाच उचलले मी, थोडे पैसे तिकडे वाचले आपले. पण भरपूर सारे लग्नाचे व्लॉग्स मित्रांचे येणार आहेत आता याच्यापुढे, आणि काम आणि हे सगळ्या गोष्टी चालू जातील. पण तुम्हाला काय करायचं माहिती आहे, तुम्हाला एकच गोष्ट करायची होती म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटा पुढच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब राईट नाव. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.